म्हणजे 19 जुलै, 19, 20, 21, 22, 23 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर 19, 20, 21, 22, 23 दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी वाहणी होणार आहे, कुठं मुसळधार होणार आहे, त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 21 जुलै, 22, 23 जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा 25 च्या दरम्यान परत एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे, त्याच्यामुळे 25, 26, 27, 28 दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात आज 18 जुलैपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वडेल नाल्याला पाणी आल्याच्या नंतर पुलाच्या पश्चिम शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणे गरजेचे आहे. सांगायचं झालं तर राज्यामध्ये म्हणजे आज 18 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार, ठिकठिकाणी पडणार, दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे आज 18 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत जिल्ह्यावाई घेऊ पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये 18 ते 28 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाचे 5 जिल्ह्यामध्ये म्हणजे आज 18 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे, दररोज भाग बदलत पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पावसात होणार आहे, म्हणजे आज 18 जुलै ते 28 जुलै दरम्यान कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही, म्हणजे दोनदा पाऊस येऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्षात घ्यायचं, म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील 18 ते 28 जुलै दरम्यान दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये 21 जुलै, 22, 23 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होईल, मुंबईकडे अतिवृष्टी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र 18 जुलै ते 28 जुलै दरम्यान सर्वत्र म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, प्रत्येक गावामध्ये पाऊस दोनदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज